आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी मिळे निळ्या जांभळ्या जयात केशर, सायंकाळी मिळे। समुद्रकाठच्या गावाचा मला नेहमीच हेवा वाटतो। तिथे राहणाऱ्या लोकांना समुद्राची अथांगता, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी आकाशातील रंगांची मुक्त उधळण, सूर्याची पाण्यावर चमकणारी सोनेरी किरणं, समुद्र बगळ्यांचे थवे, प्रत्येक लाटेबरोबर वाळूत रुतून बसलेले शंख शिंपले आणि लांबवर पाण्यातील डचमळणाऱ्या होड्या, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटता येतो। तर मित्रांनो, आज आपणही असाच काही आनंदाचा अनुभव करण्यासाठी निसर्गरम्य अशा आंजर्ले या गावी जाणार आहोत। निसर्गरम्य गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंजर्ले या गावाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे। त्याचबरोबर गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे। आंजर्ले येथे कड्यावरील गणपती मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर, आंजर्ले बीच, कासव फेस्टिवल, सुवर्णदुर्ग, हार्ने बंदर व फिश मार्केट ही सर्व प्रेक्षणीय स्थळे आहेत। चला तर मित्रांनो, आपल्या ट्रिपची सुरुवात करूया कड्यावरील गणपतीच्या दर्शनाने। समुद्र तटीय परिसरात असणारे हे मंदिर देवदर्शनासह येथील नयनरम्य दृश्य मनाला आनंदाने भरून देतात। मंदिरात आम्ही आत जाऊन दर्शन घेतले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गाभाऱ्यातील सुबक अशी गणेश मूर्ती देवता काळ्या पाषाणातील उजव्या सोंडेची असून 5 फूट उंचीची सिंहासनाधिष्ठित आहे। मूर्तीच्या शेजारीच रिद्धी सिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत। या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते। 1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। हे सुंदर मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे। गणपती मंदिरासमोर अष्टकोनी सुदर्शन तलाव आहे आणि मंदिराशेजारी शंभू महादेवाचे दगडी मंदिर बांधलेले आढळते। महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो डोंगर माथ्याच्या कडेला असणाऱ्या गणपतीचं पाऊल हे ठिकाण पाहायला। समोर असलेला अथांग समुद्र, ताडामाडाची दाट झाडी आणि झुळझुळ वाहणारा थंड वारा आणि गणपतीचे पाऊल असणारे हे छोटेसे देऊळ मनाला मंत्रमुग्ध करत होते। कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही जायला निघालो आंजर्ले बीचकडे। दापोलीपासून आंजर्ले बीच 14 किलोमीटर अंतरावर आहे। हा समुद्र स्वच्छ असून येथे शुभ्र वाळू आहे। आंजर्ले समुद्र महाराष्ट्रातील एक अत्यंत सुंदर आणि प्रिय समुद्र किनारा आहे। या समुद्राचा संपूर्ण परिसर अत्यंत चित्रस्थळीत आणि सौंदर्यपूर्ण आहे। येथील विविधता, समुद्री जीवन आणि प्राकृतिक सौंदर्य भारतीय आणि विदेशी पर्यटकांच्या प्रिय स्थानावर आहे। येथे असणारे लाईट हाऊस आणि बीचवर बसलेल्या रेस्टॉरंट व स्वादिष्ट सी फूड आपल्याला अद्भुत अनुभव देऊन जाते।
या अंजर्ले बीचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा कासव महोत्सव। सागरी कासवांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी अंजर्ले गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील कासवांची घरटी संरक्षित केली आहेत आणि कासव महोत्सव आयोजन करून अंड्यातून बाहेर पडलेली कासवे समुद्रात सोडली जातात। अंजर्लेच्या या समुद्र किनाऱ्याचे विहंगम दृश्य नजरेत साठवून आम्ही निघालो किनाऱ्यापासून जवळच असलेल्या श्री दुर्गा माता मंदिराकडे। कोकणातील मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर सुमारे 400 वर्षे जुने असून अंजर्ले गावातील प्रमुख देवालय आहे। मंदिराच्या प्रवेशाला लहानशी टुमदार चौघड्याची इमारत आहे। या इमारतीच्या दोन्ही बाजूंना त्रिपुर आहे। त्रिपुराच्या जवळच दोन लहान तोफा आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गंडकी शिळेची अष्टभुजी महिषासुर मर्दिनी रूपातील सुंदर मूर्ती आहे। या मूर्तीच्या मागे तांब्याची प्रभाव दिसून येते। देवीची ही मूर्ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके 1653 रोजी स्थापन केली आहे। सभा मंडपात 10 लाकडी खांब आहेत। या खांबांवर फार सुंदर नक्षी कोरलेली आहे। देवालयाचे सर्व लाकडी काम सागवानी आणि मजबूत आहे। मंदिराच्या शेजारी वर्तुळाकार तळे असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। अंजर्लेमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर आम्ही अंजर्लेपासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हर्णे बंदराकडे आणि सुवर्णदुर्गाकडे जायला निघालो। हर्णे बंदर हे येथे भरणाऱ्या फिश मार्केटसाठी प्रसिद्ध आहे। सुमारे 500 पेक्षा जास्त नौका, छोट्या होड्या, मासेवाहू ट्रक्स, टोपल्या, बैलगाड्या आणि हजारो माणसे यांनी हा समुद्र किनारा भरलेला असतो। जवळच असलेल्या सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। येथूनच सुवर्णदुर्गला जाण्यासाठी होडी भेटतात। साधारण 20 मिनिटे होडीने प्रवास करून आपण येऊन पोहोचतो सुवर्णदुर्गाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ। महाद्वाराजवळ पोहोचताच दिसते ती पायरीवर कोरलेली कासवाची प्रतिमा। उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे। संपूर्ण सुवर्णदुर्गावर 24 बुरुज आहेत आणि त्यात 3 गोड पाण्याची टाकी देखील आहेत। सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून पडझड झालेल्या वाड्याचे अवशेष दिसतात आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तोफा देखील पाहायला मिळतात। दुर्गाच्या तटबंदीवरून हर्णे, अंजर्ले आणि आजूबाजूचा परिसर एका कटाक्षात न्याहाळता येतो। यावरून या दुर्गाचे भौगोलिक महत्त्व लक्षात येते। हा किल्ला इतका महत्त्वाचा होता की याच्या रक्षणासाठी आणखी 3 छोटे किल्ले बांधले गेले। किल्ले कनकदुर्ग, गोवागड आणि फत्तेदुर्ग। तर मित्रांनो, आजच्या अंजर्ले ब्लॉगमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।